नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. वैशिष्ट्यपूर्ण फिरत्या प्रदर्शनाला माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. हिंजवडी पोलिसांवर भाजप नगरसेवकाचे गंभीर आरोप. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची बदली. आता बातम्या सविस्तराने. जलदूत हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असून तो जनसामान्यांपर्यंत जलसंवर्धनाचा संदेश पोहोचेल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलंय. मोदी सरकारने जलसंवर्धनाला प्राधान्य दिलं असून पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नव्या जलशक्ती मंत्रालयाची स्थापनाही करण्यात आली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलंय. वर्ष 2024 पर्यंत प्रत्येक घराला पाणी पुरवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, रिजनल आउटरीच ब्युरोचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते. आणि खास करून विद्यार्थी आणि तरुण हे त्याचा खूप मोठा लाभ घेत आहेत. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा मिळतो. 5 नवे एस्कलेटर्स हे स्टेशनवर बसवले. आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल, संपर्क हिंजवडी पोलीस स्टेशन, पैसे जमीन पाहून ठरवले जातील अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकण्याची वेळ पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर आली आहे. हिंजवडी पोलिसांच्या दहशतीमुळे अमोल बालवडकर या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर ही वेळ आली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी हे जमीन बळकावण्यासाठी लँड माफियाला मदत करत असल्याचा आरोप अमोल बालवडकर यांनी केलाय. अमोल बालवडकर यांचे पाहुणे विक्रम साखरे यांची हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साखरे वस्ती सर्वेक नंबर 132 मध्ये 153 गुंठे जमीन आहे. पोलीस स्वरक्षणात या जमिनीची बेकायदेशीर मोजणी करण्यात येत होती असा आरोप अमोल बालवडकर यांनी केलाय. परवा हिंजवडी पोलीस स्टेशन परिसरामध्ये PI यशवंत गवारी यांच्याकडनं साखरे कुटुंबियाला दमदाटी गुन्हा दाखल करण्याची धमकी, अटक करण्याची धमकी करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारची घटना हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये जर घडत असेल तर पोलीस खऱ्या अर्थाने नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे का त्यांना जमीन बळकून लँड माफियांना देण्यासाठी त्यांचं काम करत आहेत हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. जमीन मोजणीवेळी झालेल्या वादात हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी हे विक्रम साखरे यांच्या विरोधात असलेल्या लोकांची मदत करताना पाहायला मिळाले. पोलिसांसमोर विक्रम साखरे यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलंय. पोलिसांसमोरच विक्रम साखरे यांच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करण्यात आलं. पोलीस दोन्ही पक्षांना स्वरक्षण देण्याऐवजी विक्रम साखरे यांना रड रड म्हणून हिणवत होते. अशा प्रकारे आर्थिक लोभापाई लँड माफियांना मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावी मागणी त्यांनी केली आहे. या ठिकाणी पोलिसांना जागेवरती जाऊन शेतकऱ्यांना, जमीन मालकांना दमदाटी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे, त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, या सर्व गोष्टींचा अधिकार कुणी दिला? आणि खऱ्या अर्थाने जर अशा प्रकार जर हिंजवडी परिसरामध्ये होत असेल तर त्याच्यावर विरोधात आवाज उठवल्याशिवाय येथील स्थानिक नागरिक राहणार नाहीये असं मला या ठिकाणी सांगूशी वाटतं. साखरे कुटुंबियावरती जो अन्याय, काल तुम्ही जर व्हिडिओ क्लिप पाहिली तर त्याच्यामध्ये संबंधित PI यशवंत गावर हे काय पद्धतीने तिथं त्या ठिकाणी त्यांचं कर्तव्य बजावत होते याचं सर्वसामान्य नागरिकाला अंदाज येईल. आणि अशी परिस्थिती म्हणजे तर दुसरीकडे नवनियुक्त आयुक्त संदीप बिष्णू यांनी संबंधित प्रकाराबद्दल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप बिष्णू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णू यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले. 1989 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. SRPF आणि महामार्ग वाहतूकचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधील नागरिक आणि पत्रकार मंडळींनी त्यांना खूप दिली. अनेक समस्या आणि गुन्हेगारी रोखण्यात त्यांना यश आले असल्याचं मत पिंपरी चिंचवडचे शहराचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केलंय. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की म्हणजे काही ठिकाणी मी काम केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात, इतर ठिकाणी, आणि हे उगत सांगायचं म्हणून सांगत नाही. खरोखरच पब्लिक आणि पत्रकार इकडचं मला एकदम चांगलं भेटलं. एकदम एक असं मुद्दामहून सामाजिक प्रश्न उठवायचा असं नाही आहे. खरोखरच एक सामाजिक दृष्टीने काम केलेलं आहे सगळ्यांनी. ते मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. नंबर 2, कुठलंही एक नवीन कमिशनरेट झाल्यावर ना हे टप्प्याटप्प्याने आपलं इम्प्रूव्हमेंट होते. तर माझं एक टार्गेट होती की सुरुवातीला कमिशनरेट म्हणजे बिल्डिंग नाही आहे, गाडी नाही आहे. कमिशनरेट म्हणजे पोलिसांना जनताशी संपर्क साधताना किंवा जनताला एक चांगलं सेवा केलं पाहिजे असे एक म्हणजे कमिशनरेटचे एक एफिशियन्सी म्हणून ओळख आहे. ते
एफिशियन्सी आणायचं हे प्रयत्न आमचे प्राथमिक होती, ते आम्ही करून दाखवलेले आहे. बऱ्यापैकी लोक समाधानी आहे, पण 100% कमिशनरेट परफेक्ट स्टेजवरती यायला वेळ लागेल. पण त्यामध्ये आमचं एक 1.25 वर्षामध्ये जेवढं शक्य आहे, जेवढं ते टप्पामध्ये ते इन्स्टॉलमेंटमध्ये जेवढं पूर्ण करायचं आम्ही केलेलं आहे असं समाधान मला वाटतं. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण विकसनशील देश असल्याने जगातील प्रगत तंत्रज्ञान विकत घेण्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्राने विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती होऊ शकेल असं मत इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल JPS पन्नू यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय अभिमत विद्यापीठातर्फे लेफ्टनंट जनरल JPS पन्नू यांचं व्याख्यान धनकवडी कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. प्रगत भारताच्या जडणघडणीत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राची भूमिका या विषयावरील व्याख्यानात त्यांनी भारतासमोरील समस्या, औद्योगिकरण, शिक्षण क्षेत्राचे संभाव्य योगदान अशा मुद्द्यांचा परामर्श केला आहे. मावळ परिसरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका बिबट्याचा गळा आणि पाय कापून मृतदेह फेकून देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील पाचाणे पुसाणे गावच्या हद्दीवर बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. बिबट्याचे 4 पाय आणि डोके कापून आले असून नखांसाठी बिबट्याची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांना दोन्ही गावच्या हद्दीवर उग्र वास आला, त्यामुळे शेतकऱ्यांनी वासाच्या दिशेने जाऊन पाहिले असता बिबट्याचा मृतदेह त्यांना आढळून आला आहे. बिबट्याचे 4 पाय आणि डोक्याचा काही भाग कापून नेला आहे, त्यामुळे या बिबट्याची दात आणि नखांसाठी शिकार केल्याचा संशय आला आहे. इंद्रायणी माईचे विधिवत जलपूजन करून आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलंय. तसेच भोसरीतील उड्डाण पुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित करण्यात येणार आहेत, या कामाचं देखील भूमिपूजन आज करण्यात आलं आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, तसे अविरत श्रमदान संस्थेचे सर्व स्वयंसेवक, सायकल मित्र संस्थेचे स्वयंसेवक, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, इंद्रायणी जलपर्णी मुक्त अभियान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदीचा प्रवाह आहे. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे नदीचं प्रदूषण होत आहे. नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेत नदी सुधार प्रकल्प राबवण्याचा निश्चय केला आहे. नदीपात्राच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे, त्यामुळे रसायन मिश्रित सांडपाणी नदीपात्रात जाणार आहे, त्यामुळे नदीचं पात्र स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे. पदपथ संपातळीत आणि विना अडथळा असल्याने शहरातील सर्व घटकांसाठी सुरक्षित, विशेषतः लहान मुले, दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी सुरक्षित असणार आहे. नागरिकांसाठी सार्वजनिक बैठक व्यवस्था असल्याने आनंदमय वातावरण तिथं पाहायला मिळणार आहे. वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. स्थानिक आणि शहराशी जोडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ होणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वैशिष्ट्यपूर्ण फिरत्या प्रदर्शनाला माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. हिंजवडी पोलिसांवर भाजप नगरसेवकाचे गंभीर आरोप. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त RK पद्मनाभन यांची बदली. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.